मुंबई येथील बदलापूर प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी होता अक्षय शिंदे याचा काल मृत्यू झालेला आहे. खासदार सुप्रिया सुळे या आपल्या सोबत आहेत. ताई मला सांगा, जे मुख्य आरोपी होता अक्षय शिंदे याचा काल पोलिसांच्या जे झटापटीमध्ये किंवा स्वसंरक्षणात गोळीबार झाला आणि त्याचा मृत्यू झाला, कसं बघताय? विषय खूप चिंताजनक. एक तर त्या नराधामाला फास्ट ट्रॅक कोर्टमधून फाशी व्हावी ही आमची मागणी होती. कारण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये तातडीने न्याय मिळाला पाहिजे ही मागणी भारतातल्या प्रत्येक कुठली राज देशात अशी केस झाली तर त्याला हा न्याय मिळाला पाहिजे हा आमचा आग्रह राहील, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की ज्या पद्धतीने म्हणजे मला कालच्या केसमध्ये काय काळजी वाटते की ह्या नराधामांनी पोलिसांवर अटॅक केला. पोलिसावर जर त्याचे दोन्ही हात बांधले होते तर तो बंदुकीपर्यंत पोचलाच कसा? आणि मग पोलिसांची सुरक्षितता हा एक प्रश्न झालाय का असा एक माझ्या मनात पहिला मला मुद्दा आला की अरे बापरे तो पोलीस बरा आहे ना. पण मग जर वर्दीतला पोलीस जेव्हा 10 पोलीस असताना एका पोलिसावर वार होतो ही केवढी चिंतेची बाब. दुपारी आई त्याला भेटते आणि नंतर सायंकाळच्या सुमारास ही घटना घडती. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलेलं हे कृत्य असं देखील आरोप केले जातात. हे सरकार काहीही करू शकतं कारण का त्यांना माहिती आहे की त्यांना अपेक्षित असं यश मिळणार नाही आहे आणि त्यांनी काहीच केलं नाही आहे. गेल्या 1.5-2 वर्षात ज्या पद्धतीने पक्ष चोरले, आमदार खोके, पक्ष चिन्ह या सगळ्या गोष्टीचा जो अदृश्य शक्तीला वाटलं की महाराष्ट्रावर अदृश्य शक्ती पाहिजे ते करू शकते या महाराष्ट्राने ते रिजेक्ट केलंय. हा राज्य आणि हा देश संविधानाने चालतो, हा अदृश्य शक्तीच्या मनमर्जीने चालत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं लोकसभेच्या इलेक्शनला. आता सणालाच तेलाचं किंमत किती वाढली आहे बघा. म्हणजे एक छोटंसं उदाहरण देते तुम्हाला. त्याचबरोबर म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि आरक्षणाचा असा एवढा महत्त्वाचा विषय आहे त्याच्या बाबतीत हे सरकार काय करतं म्हणजे पूर्णपणे फेल झालेलं हे सरकार. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी पहिल्या आधीवर राजीनामा मागत होते परंतु त्यांनी आता काल असं म्हटलेलं आहे की केंद्रीय गृहखात्यांनी या आपल्या राज्याचे जे गृहमंत्री आहेत यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. बघा त्यांचा खूप अनुभव आहे त्याच्यामुळे पृथ्वीराज बाबा जे बोलले असतील ते विचार करूनच बोलले असतील. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे पृथ्वीराज बाबा जे बोलतील त्यांचा जो अनुभव राहिलेला आहे त्याच्यातूनच ते केलेला आहे. पण मला काय आश्चर्य वाटत नाही आहे त्यांच्या स्टेटमेंटचा कारण का गृहमंत्रालय तुम्ही डेटा बघा ना. मी गृहमंत्र्यावर आरोप करत नाही आहे पण ज्या ते लीडर आहेत त्या गृहमंत्रालयाचे. मग पोर्सची हिट अँड रनची केस असेल, कालच्या ज्या पद्धतीने पोलिसावर हल्ला झाला ती केस असेल, ड्रग्ज भारतात महाराष्ट्रात वाढलेले ती केस असेल किंवा महिलांवर होणारे अत्याचार हे राज्यात वाढलेले आहेत ना. तुमचा चॅनलच सगळे डेटा दाखवतो. त्यामुळे पूर्णपणे गृहमंत्रालय या राज्यातलं फेल झालेलं आहे आणि त्याला अर्थातच नैतिकता दाखवून जबाबदारी घेऊन ते गृहमंत्रालयाने तो निर्णय घेतला. या संदर्भात आपण चौकशीची मागणी करणार आहात. अरे मी ऑलरेडी केलेली आहे. ह्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि मला काळजी त्या नराधामाची नाही आहे ज्या पोलिसाला गोळी लागली त्या पोलिसाची. तर ह्या होत्या खासदार सुप्रिया सुळे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत.